नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. मी स्वाती गोडसे आणि बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी आहे एमपीएससी संदर्भातली. एमपीएससी संदर्भात आज महत्वाची बैठक होणार आहे. मंत्रालयात ही बैठक होणार असून अजित पवारांच्या नेतृत्वात ही बैठक होणार आहे. आणि नियुक्त्यांबाबत या बैठकीत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागलंय. कारण आपण पाहिलं एमपीएससी विद्यार्थ्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये आंदोलनं देखील केलेली आहेत. आपलं म्हणणं मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केले आहेत. जे विद्यार्थी एमपीएससी परीक्षा पास आहेत अशा विद्यार्थ्यांची गेल्या कित्येक दिवसांपासून वर्षांपासून नियुक्त्या रखडलेल्या आहेत. आणि या नियुक्त्यांबाबत आजच्या होणाऱ्या बैठकीत काही महत्वाचा निर्णय घेतला जातो का हे पाहणं महत्वाचं ठरेल. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी या बैठकीसंदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. सागर, साधारण किती वाजता बैठक सुरू होईल, काय तपशील? सागर, माझा आवाज येतोय? उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये साधारणतः 10:30 आसपास ही बैठक सुरू होईल असं सांगण्यात आलेलं आहे. याला बैठकीला इतर मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. मुख्यतः चर्चा जी आहे ती एमपीएससीच्या रिक्त जागा आणि त्या जागा परीक्षा अनेक विद्यार्थ्यांनी दिलेली आहे, त्यांना नियुक्ती पत्र देखील देण्यात आलेलं आहे. पण त्यांचे म्हणजे त्या परीक्षाही पास झालेल्या आहेत, पण नियुक्ती पत्राची त्यांची समस्या झालेली आहे. त्यामुळे काही ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, अनेक ठिकाणी जागाच भरल्या जात नाहीये, त्यासाठी ऍडव्हर्टाईज आणली जात नाही. या सभागृहामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये ज्यावेळेस विषय काढला गेला होता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी, त्यावेळेस अजित पवार यांनी साधारणतः जुलै महिन्या अखेर या जे सदस्यपदी रिक्त जागा आहेत त्या जागा भरणं आणि एमपीएससीच्या ज्या रिक्त जागा आहेत त्या देखील मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या अनुषंगाने आजच्या या बैठकीत प्रामुख्याने चर्चा होईल आणि कशा स्वरूपामध्ये निर्णय घ्यायचे, कोणकोणत्या ऍडव्हर्टाईज हळूहळू कशा पद्धतीने काढायच्या आणि विद्यार्थ्यांच्या साठी तो दिलासादायक निर्णय असेल असं अपेक्षित आहे. कारण की गेले 1.5 ते 2 वर्ष कोरोनाचा कार्यकाळ मध्ये एमपीएससीची परीक्षा वारंवार पुढे ढकलली जात आहे. राज्य सरकारमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता तर आहेच आहे, पण दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांचं वय वाढतंय आणि त्यांची वयाची अट देखील एक मोठी समस्या आहे. कोणत्या ना कोणत्या तरी समाजाच्या आरक्षणासाठी इतर व्यक्तींना, इतर समाजातल्या मुलांना मात्र त्याचा फटका पडतोय ही त्यांची भावना आहे. यामुळे कदाचित या संदर्भात काही महत्वाचे निर्णय आजच्या बैठकीत अपेक्षित आहेत. सागर, साधारण कोण कोण असणार आहे या बैठकीमध्ये? अजित पवारांच्या नेतृत्वात ही बैठक होतीये. अजित पवारांबरोबर या बैठकीला जे सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक तर सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्ता भरणे आहेत, तसंच आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील आहेत. तसंच असं म्हटलं जातं की शिवसेनेच्या वतीने देखील एक प्रतिनिधित्व करणारे मंत्री या बैठकीला असतील. काँग्रेसच्या याच्यामधून सुद्धा कदाचित महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या बैठकीला उपस्थित राहतील असं सांगण्यात आलेलं आहे. अगदी. आणि किती वाजता तुम्ही म्हणालात ही बैठक सुरू होईल? अजित पवार यांच्या दालनामध्ये सकाळी 10:30 ही बैठक होईल असं सांगण्यात आलेलं आहे. पूर्वनियोजित बैठकीचा वेळ सर्व मंत्र्यांना देखील कळवण्यात आलेला आहे. एमपीएससीचे काही माजी सदस्य देखील या बैठकीला बोलवण्यात येणार आहेत. सामान्य प्रशासन विभागातले सुद्धा सचिव या बैठकीला असतील असं सांगण्यात आलेलं आहे. तसंच इतर विभागाचे देखील सेक्रेटरी, कारण की एमपीएससीसाठी कार्यरत असणारी भलेही एमपीएससी स्वायत्त स्वतःचा एक समिती आहे, त्यांना स्वतःचं कार्यालय आहे, पण तरी देखील सामान्य प्रशासन मध्ये नेमक्या जागा कुठल्या रिक्त आहेत त्या तात्काळ भरण्याची आवश्यकता कुठल्या विभागामध्ये आहेत. आणि सगळ्या आपणास माहित आहे की वित्त विभागाने 2 महिन्यांपूर्वी एक अध्यादेश काढलेला आहे, शासकीय अध्यादेश, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की कोणत्याही विभागामध्ये भरती जर करायची असेल तर वित्त विभागाची परवानगी आवश्यक आहे. यासाठी अजित पवार यांच्या दालनाची बैठक आयोजित केली गेली आहे. स्वाती, अगदी. सागर, तुम्ही म्हणालात की आज देखील आंदोलन होण्याची शक्यता आहे, तर आज देखील खरं तर बैठक होतीये एकीकडे, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचं जे विद्यार्थी उत्तीर्ण आहेत ज्यांना नियुक्तीची प्रतीक्षा आहे अशांकडून आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपला आवाज उठवण्याचा प्रयत्न होईल? वास्तविक एमपीएससीच्या मुलांचे प्रश्न सगळीकडे म्हणजे राज्यात जिथे जिथे अभ्यास केंद्र आहेत स्पर्धा परीक्षेसाठी, विशेषतः मुंबई आणि पुण्यात बहुतेक विद्यार्थी येतात आणि यापूर्वी देखील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी तिथे आंदोलन केलेलं आहे.
आपणास माहित आहे की मागील काही दिवसांपूर्वीच एका एमपीसी विद्यार्थ्याच्या बहिणीने आत्महत्या देखील केली होती दौंड तालुक्यातला होता तो. पण मग या सगळ्या प्रकरण प्रश्न ज्यावेळेस अधिवेशनामध्ये उचलला गेला त्यानंतर सरकार थोडस हालचाल करण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचाच भाग म्हणून एक आज बैठक होती. एका बाजूला वारंवार विद्यार्थ्यांना देखील असं वाटतं की सरकार फक्त बैठका घेते त्यात निर्णय कोणतेच अपेक्षित होत नाही यात आणि यामुळेच सगळ्यात जास्त नैराश्य विद्यार्थ्यांना येते. कारण की आता भलेही कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट कुठली भूमिका घेतली गेली नाही की या तारखेला परीक्षा होईल किंवा या तारखेला ज्या रिक्त जागा आहेत त्या संदर्भातली भूमिका घेतली जाणार आहे. एक विद्यार्थी आहेत एमपीएससी साठी तयारी करणारे महेश पांढरे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की आजच्या बैठकीकडून त्यांना नेमक्या काय अपेक्षा आहेत. महेश, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये. थँक्यू मॅडम. तर तुम्ही आता नेमकी तुमची नियुक्ती झाली आहे का, तुमच्याबद्दल आधी सांगाल आणि तुमची आजच्या बैठकीकडून नेमकी काय अपेक्षा. आजची बैठक जी आहे माझं नियुक्ती झालेली नाहीये, फक्त आमचा निकाल लागलेला आहे. राज्यसेवा 2019 ची बॅच होती, त्याच्यामध्ये टोटल 413 जागांसाठी ती परीक्षा घेण्यात आली होती. पण काही कायदेशीर प्रक्रियेमुळे ही भरती प्रक्रिया नियुक्तीच्या वादामध्ये अडकली होती, नियुक्त्या रखडलेल्या होत्या. आणि राज्य सरकारने एक वर्षापासून विद्यार्थ्यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला, काही ठिकाणी निवेदनं दिली, आंदोलनं केले, इथपर्यंत की सरकारला खूप साऱ्या विनंत्या केल्या. पण आज आमचं त्याच्यानंतर मग परवा दिवशी आंदोलन केलं होतं पुण्यामध्ये, त्याच्यानंतर मग आजची बैठक ही राज्य सरकारने आयोजित केली. आणि आजच्या बैठकीमध्ये आम्हाला हीच अपेक्षा आहे की राज्य सरकारने आज जो काय असेल तो निर्णय घेणं अपेक्षित आहे. कारण मागच्या एक वर जे मराठा आरक्षणाचा निर्णय आल्यानंतर 5 मेचा त्याच्यानंतर राज्य सरकारने बऱ्याचशानुसार समित्या स्थापन केल्या. सुरुवातीला चीफ जस्टिस भोसले साहेबांची कमिटी असेल, त्याच्यानंतर चीफ सेक्रेटरी साहेबांची कमिटी असेल, नंतर माननीय कुंभकोणी साहेबांची कमिटी असेल आणि नंतर राज्य सरकारने गेल्या आठवड्यामध्ये अजून एक कमिटी स्थापन केली. फक्त कमिट्यावरती कमिटी कुठली स्थापन न करता आणि दिरंगाई न करता आज जो काय आहे तो निर्णय अपेक्षित आहे. आणि आमच्या राज्य सरकारला हीच विनंती आहे की तुम्ही अजून किती दिवस दिरंगाई करणार आणि किती दिवस लेट ठेवणार आहे आणि कोणत्या कारणासाठी, म्हणजे नियुक्त्या का रखडलेले, काय कारण आहे त्याच्या पाठीमागं. आता ज्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर आहेत, बऱ्याचशा समित्यांनी रिपोर्ट पण दिलेले आहेत आणि राज्य सरकारने आजचाच निर्णय घेऊन आमचा जो विषय 1.5 वर्षापासून जो रखडलेला आहे तो आजचाच मार्गी लागावा हीच आमची अपेक्षा आहे. महेश, अनेक त्या हजारो विद्यार्थ्यांचं तुम्ही प्रतिनिधित्व करतायत जे खरं तर प्रतीक्षित आहेत नियुक्तीच्या. आज जर ठाम निर्णय नाही झाला तर मग पुढची भूमिका काय असेल, विद्यार्थ्यांशी तुमचं इतर विद्यार्थ्यांशी देखील बोलणं झालंय का आणि मग तुमचा निर्णय पुढचा काय असेल. आज जर निर्णय झाला नाही तर परवा दिवशी पुण्यामध्ये जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्येच आम्ही सरकारला इशारा दिला होता की आम्ही काय करू म्हणून. त्या दिवशी फक्त कोविडचे नियम पाळून पोलीस प्रशासनाला सहकार्य करून कोणत्याही प्रकारचं कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही या अनुषंगानं आम्ही शांततापूर्व आंदोलन केलं होतं. जर समजा आज निर्णय झाला नाही तर भविष्यामध्ये सगळे जे काही त्या दिवशी कमी संख्या होती त्या संख्येने उतरले होते आणि फक्त पुण्यामध्ये आंदोलन झालं होतं. जर समजा आज निर्णय झाला नाही तर राज्यभरामध्ये जे काही ज्यांच्या हजारो विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या प्रतीक्षेत आहेत ते राज्यभरामधले विद्यार्थी आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरतील, स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरतील. महेश, खूप खूप धन्यवाद, आपण आपली भूमिका स्पष्ट केली न्यूज 18 लोकमशी संवाद साधून. सागर, आपलेही धन्यवाद. अशीच अपडेट होणाऱ्या बैठकीसंदर्भातली वेळोवेळी जाणून घेत राहू. यानंतर बघत पुढची एक महत्वाची बातमी. केंद्रीय मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांच्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. केंद्र सरकारचं धोरणात्मक हा केंद्र सरकारचा निर्णय केंद्र सरकारचे धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार या समित्यांना असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेनुसार या समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तर केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंचा देखील या समितीमध्ये समावेश आहे. गुंतवणूक आणि विकास समितीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्या समितींचे प्रमुख आहेत. नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास या समितींच्या स्थापनेबद्दल आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रशांत. स्वाती, केंद्र सरकारची धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या अनेक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समित्या असतात. कॅबिनेट ऑफ इकॉनॉमी अफेअर, कॅबिनेट ऑफ पॉलिटिकल अफेअर, कॅबिनेट ऑफ सिक्युरिटी, त्या धर्तीवरती केंद्रीय मंत्रिमंडळाची गुंतवणूक आणि विकास समिती स्थापन करण्यात आली. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ध्येयवादी लक्ष आहे की ज्याच्या माध्यमातून भारतामध्ये बेरोजगारी कमी व्हावी आणि गुंतवणूक देखील मोठ्या प्रमाणात वाढावी आणि याच माध्यमातून देशातील बेरोजगारी जी आहे ती कमी करता येईल असं पंतप्रधानांना वाटतं. त्यामुळे ही अतिशय महत्वाची समिती आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी
खुद्द नरेंद्र मोदी आहेत आणि या समितीमध्ये इतरही अनेक महत्त्वाचे सदस्य आहेत ज्यामध्ये नारायण राणे यांचा समावेश करण्यात आला. हे अतिशय महत्वाचं आहे की नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या खास करून मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नारायण राणे यांचा समावेश करण्यात आला होता आणि या समावेशादरम्यान ज्या पद्धतीने आता हा समिती स्थापन करण्यात आलेला या समितीच्या माध्यमातून कुठेतरी त्यांचा सन्मान करण्यात येतोय आणि या समितींच्या मध्ये जर बघितलं आपण ही जी कॅबिनेट कमिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड ग्रोथ आहे ज्याला विकास आणि गुंतवणूक असं संबोधलं जाते ही केंद्रीय मंत्रिमंडळाची कॅबिनेट कमिटी आहे ज्याच्या सदस्यांमध्ये राजनाथ सिंग आहे त्यानंतर अमित शहा आहे नितीन गडकरी आहे निर्मला सीतारामन आहे पियुष गोयल आहे आणि ज्योतिरादित्य सिंधिया आणि अश्विन वैष्णव आहे. अश्विन वैष्णव रेल्वे मंत्री आहे ज्योतिरादित्य सिंधिया आहे हवाई वाहतूक मंत्री आहे पियुष गोयल हे वाणिज्य मंत्री आहे निर्मला सीतारामन ह्या अर्थमंत्री आहे नितीन गडकरी हे परिवहन मंत्री आहेत अमित शहा हे गृहमंत्री आणि सहकार खात्याचे प्रमुख आहेत राजनाथ सिंग जे आहेत ते संरक्षण खात्याचे प्रमुख आहेत. याचा अर्थ ही अतिशय महत्वाची समिती आहे आणि जे 5 ते 6 खाते अतिशय महत्वाचे आहे केंद्रीय मंत्रिमंडळाचे त्याचे मंत्री या समावेशात त्यासोबतच नारायण राणेंचा समावेश केलेला आहे. ही अतिशय महत्वाचा आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. प्रशांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. त्यानंतर बघत पुढची बातमी. खासदार प्रीतम मुंडेंना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच पंकजा मुंडे दिल्लीला जे पी नड्डा यांच्या भेटीसाठीही गेल्या होत्या आणि त्यामुळे नाराजीच्या चर्चांना उधाण आलं होतं. तर दुसरीकडे पंकजा मुंडे समर्थकांनी राजीनामा द्यायला सुरुवात केली आहे. तर आज पंकजा मुंडे मुंबईमध्ये परतणार आहेत आणि त्यामुळे वरळीमध्ये समर्थक एकत्र येणार आहेत आणि यासाठी गोपीनाथ गड प्रतिष्ठान या वरळीतील कार्यालयाबाहेर मंडपही उभारला जातोय. त्यामुळे आता पंकजा मुंडे आज काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. आणि वरळीतून या संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणी यांनी. पंकजा मुंडे यांचे समर्थक आज थेट परळीतनं वरळीमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी 11 वाजताची वेळ निश्चित केलेली आहे. तत्पूर्वी त्यांच्या वरळी येथील कार्यालयाबाहेर सध्या एक मंडप उभारण्यात येत आहे कारण एकूणच कार्यकर्त्यांची संख्या अधिक असणार आहे आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानाच्या या कार्यालयाबाहेरच एक अनौपचारिक पद्धतीची बैठक इथे होणार आहे. आणि या बैठकीदरम्यान नेमके काय विषय चर्चेत येतात, कशा पद्धतीचा निर्णय घेतला जातो, एकूणच नाराज पंकजा मुंडे यांनी दिल्लीतनं भेट घेतल्यानंतर काय नेमकी भूमिका घेतात हे बघणं महत्त्वाचं आहे आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून नेमका कशा पद्धतीने त्या पुढे जाऊन काहीतरी एक ठोस निर्णय घेतात का किंवा कशा पद्धतीने कार्यकर्त्यांची समजूत काढतात हे बघणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार आहे. आणि म्हणूनच अशा पद्धतीचं एक मंडप इथे बांधण्यात आलेलं आहे आणि हे मंडप बांधण्याचं काम अजूनही सुरू आहे. थोड्याच वेळामध्ये मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून जे सर्व समर्थक आहेत कार्यकर्ते आहेत हे दाखल होतील आणि त्यानंतर साधारणपणे 11-11:30 दरम्यान ते वरळीमध्ये येतील. याच कार्यालयाबाहेर शेकडोंच्या संख्येनं जे कार्यकर्ते आहेत हे दाखल होणार आहेत. एकूणच पंकजा मुंडे आज काय बोलतात, काय भूमिका घेतात आणि कार्यकर्त्यांची कशा पद्धतीने समजूत काढतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश कोळकरसह सुस्मिता वदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आज पंकजा मुंडे काय संवाद साधणार, कारण त्यांच्या दिल्लीवारीनंतर ही उत्सुकता लागलेली आहे. कारण आपण पाहतोय केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला ज्यामध्ये मुंडे समर्थक नाराज झालेत कारण प्रीतम मुंडेंना डावलल्याची भावना त्यांच्या मनात आहे आणि त्यामुळे कित्येक समर्थकांनी मुंडे समर्थकांनी राजीनामा देखील दिलेला आहे. आज देखील काही जण राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे अशा सगळ्या वातावरणात पंकजा मुंडेंनी घेतलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीमुळे दिल्लीमध्ये जाऊन स्वतः पंतप्रधानांची त्यांनी भेट घेतली आणि या सगळ्या भेटीगाठीनंतर आज त्या मुंबईमध्ये येत आहेत आणि मुंबईमध्ये देखील वरळीमध्ये कार्यक्रम पार पडणार आहे आणि या ठिकाणी समर्थक एकत्र येत आहेत आणि यावेळी त्या काय संवाद साधतात आणि त्यांची खरंच त्या नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर झाली आहे का, कारण समर्थकांमध्ये नाराजी हे स्पष्टपणे उघड झालंय. अनेकांनी राजीनामा देखील दिलेला आहे. अशामध्ये आजचा त्यांचा संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे राज्यातल्या राजकारणाच्या दृष्टीनं देखील. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर जेव्हा पंकजा मुंडे नाराज आहेत असं कळल्यानंतर त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला तेव्हा त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि नाराजीचं कारण नाही, पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला तो योग्यच असेल,
आधिपक्ष आणि नंतर स्वतःची भूमिका असं बोलत त्यांनी चर्चांना विराम दिला होता. पण खरंच त्या नाराज असतील तर मग त्यांची नाराजी दिल्ली वारीतून दूर झाली आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण काही स्थानिक राजकीय समीकरणं जुळवण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय मोदी सरकारने घेतल्याचं आपल्याला बघायला मिळालं. अनेक मंत्र्यांनी एक नव्या चेहऱ्यांना संधी देत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार या ठिकाणी केलेला आहे आणि यामध्ये मुंडे भगिनींना म्हणजे खासदार प्रीतम मुंडेंना स्थान मिळालं नसल्यामुळे समर्थक नाराज आहेत. मुंडे समर्थक त्यांची नाराजी उघडपणे दिसतीये गेल्या काही दिवसांपासून. अनेकांनी राजीनामे दिलेत आणि अशा वातावरणात पंकजा मुंडेंची दिल्ली वारी, त्यांची अनेकांशी भेटीगाठी भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या, त्यांनी जेपी नड्डांशी देखील त्या भेटल्या आणि त्यानंतर आता आज त्या मुंबईत येत आहेत. या ठिकाणी अनेक वरळीमध्ये समर्थक एकत्र येणार आहेत आणि काय संवाद साधतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. सुरेश, मंत्रीपद न मिळाल्यामुळे बीड जिल्ह्यातील जो मुंडे समर्थक आहेत ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत आणि तब्बल 150 लोकांनी कालपर्यंत राजीनामे दिलेले होते आणि राजीनामे समर्थक आहेत त्यामध्ये सभापती पासून सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्य हे परळीकडे रवाना झालेले आहेत आणि मुंबईकडे रवाना झालेले आहेत. वरळीच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं ऑफिस आहे, या ऑफिसच्या समोर पॅनल सुद्धा टाकण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी ही बैठक होणार आहे. पंकजा मुंडे वरिष्ठ पक्ष श्रेष्ठांच्या भेटीला दिल्लीमध्ये गेल्या होत्या आणि त्यानंतर आता बैठक. विशेष यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस हे राजीनामा सत्र सुरू होतं त्यामध्ये पंकजा मुंडेंनी ट्विट करून किंवा कुठलंही आवाहन कार्यकर्त्यांना केलेलं नव्हतं तुम्ही राजीनामे देऊ नका किंवा हे करू नका. म्हणजे याच्या पाठीमाग मूक संमती आहे का किंवा पंकजा एकीकडे पत्रकार परिषदेमध्ये पंकजा मुंडे सांगतात की मी नाराज नाही, मात्र कार्यकर्त्यांची समजूत काढणं किंवा त्यांना राजीनामा देऊ नका असं म्हणणं सुद्धा कुठं दिसून आलं नाही. त्यामुळे नक्कीच आजच्या बैठकीमध्ये नेमकी भूमिका काय घेणार, कार्यकर्त्यांची समजूत कशी काढणार या प्रश्नाची उत्तर मिळणार आहेत. सुरेश, किती मोठ्या संख्येनं समर्थक वरळीच्या दिशे मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत आणि एकूणच तुम्हाला या कार्यक्रमाची आज वरळीत पार पडणाऱ्या स्वरूपाविषयी काही माहिती कळली आहे का? बीड जिल्ह्यामधून जे जिल्हा परिषद सर्कल आहेत, सुरुवातीला बीडची जिल्हा परिषद ही भाजपच्या ताब्यात होती त्यामुळे साहजिकच जिल्हा परिषदेमधून म्हणजे 30 ते 32 सदस्य आहेत हे भाजपचे आहेत आणि त्यामुळे हे सदस्य सुद्धा निघाले आहेत. पंचायत समित्या सुद्धा भाजपच्या ताब्यामध्ये आहेत आणि विशेष 3 जे आमदार आहेत यामध्ये माजी आमदारांचा सुद्धा समावेश आहे. आष्टी मधून भीमराव धोंडे येत आहेत, माजलगाव मधून आरती देशमुख सुद्धा येत आहेत. त्याचबरोबर जर केज अंबेजोगाई मधून पाहिलं तर नमिता मुंदडा या सुद्धा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेवराळमधून लक्ष्मण पवार, म्हणजे 4-5 आमदार देखील बीड मधून निघालेले आहेत आणि विशेष म्हणजे यामध्ये जे तालुका अध्यक्ष आहेत 11 तालुक्याचे 11 तालुका अध्यक्ष हे सुद्धा येणार आहेत. म्हणजे साहजिकच त्या ठिकाणी 200 ते 250 लोक इथून जे निघाले आहेत, प्रमुख प्रमुख म्हटलं तरी 200 ते 250 लोक त्या ठिकाणी जमणार आहेत आणि महाराष्ट्रभरातून विशेष फक्त बीड जिल्ह्यातूनच नाही, नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डीमध्ये सुद्धा काही जणांनी राजीनामे दिलेत, पुण्यामध्ये सुद्धा राजीनामे आहेत, बुलढाणा असेल, विदर्भामधून सुद्धा आणि खान्देशामधून सुद्धा पंकजा मुंडे समर्थक त्या ठिकाणी दाखल होणार आहेत. म्हणून साहजिकच या बैठकीमध्ये आता चर्चा होईल, नाराजीच्या संदर्भात सुद्धा बोललं जाईल आणि पुढे भूमिका काय घ्यायची या संदर्भात सुद्धा आता कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे सांगणार आहेत. अगदी अगदी सुरेश, अपडेट आपल्याकडून अशीच जाणून घेत राहणार आहोत. पंकजा मुंडे समर्थक श्रीहरी मुंडे देखील फोनवरून आपल्याशी जोडले गेले आहेत. मुंडेजी, एकूणच आज आपण पाहतोय की संवाद साधणार आहेत पंकजा आणि तुम्ही देखील मोठ्या संख्येनं समर्थक वरळीत दाखल होत आहेत, काय आपली भूमिका, काय आपलं म्हणणं? मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टीची वाट तांड्या वाड्यापर्यंत केली. खरं स्वरूप मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं, त्यांच्या आकस्मिक निर्णयानं त्यांचे समर्थक सैरावैरा झाले, दिशाहीन झाले. त्यावेळेस पंकजा ताईंनी मोठ्या कष्टाने आणि शोकर्तृत्वाने भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम केलं. महाराज पंकजा ताई काही एखाद्या मतदारसंघाच्या किंवा जिल्ह्याच्या नेत्या नाहीत, तर त्या महाराष्ट्राच्या नेत्या आहेत. आता काल परवा प्रीतमताई दोन वेळेस प्रचंड मताने निवडून आल्या होत्या. मला वाटलं होतं मराठवाड्याला जर पद मिळालं तर ताईंना मिळेलच. आणि भारतीय जनता पार्टी पूर्वी कसं होतं की जे काम करतात, निष्ठेने काम करतात त्यांना पद द्यायचं, लोकमताचा आदर ज्याच्या पाठीमाग आहे लोकमत
त्यांना मत द्यायचं. परंतु ह्यावेळेस विचित्र असं स्वरूप मिळालं किंवा काही अनापेक्षित असं या पाठवणामध्ये जे आता काल परवा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला ते त्याच्यामुळे जनता मध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. मी भारतीय जनता पार्टीचा 1977 पासूनचा कार्यकर्ता आहे. 80 पासून मी भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासूनचा कार्यकर्ता आहे आणि अनेक पद मी भोगलेत. परंतु असं विचित्र वातावरण कधीही दिसलं नाही. म्हणून या भागामध्ये प्रचंड अशी जे ताईंचे समर्थक आहेत, मुंडे साहेबांचे समर्थक आहेत, त्यांना वाटतं किंवा ताईंचं आणि दोन्ही प्रीतमताई आणि प्रियंकाच्या ताईंचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न जर चालवला नाही ना अशी भावना निर्माण झालेली आहे आणि ते सत्य आहे. त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठीनं याबाबत योग्य निर्णय घ्यायला होता पाहिजे होता. त्यांचं या काळामध्ये काही अनेक असं समजून असं चालणार नाही की पंकजा ताई म्हणजे काही त्यांना निग्लेक्ट केलं तरी चालते असा प्रश्न येऊ शकत नाही. त्यांच्या अनेक एक पक्षाचं परळी मतदारसंघ किंवा फक्त बीड जिल्हा नाही तर महाराष्ट्रभर अनेक समर्थक आहेत. त्याच्यामुळे ही नोंद त्यांनी घ्यायलाच पाहिजे पार्टीने असं मला वाटतं. मग एक समर्थक म्हणून तीच नोंद सरकारनं घ्यावी यासाठी तुम्ही सगळे आज एकत्र येणार आहात? हो, समर्थक येणार आहेत. विचार विनिमय करू त्या संदर्भात कशामुळे हे होऊ लागले काय नाही आणि अंतिम निर्णय मग काही घेतील काय काय असेल. मग वरळीमध्ये जो कार्यक्रम पार पडणार आहे त्याच्यामध्ये तुमचाही समावेश असेल का? हो हो. काय स्वरूप असणार आहे आपल्या आजच्या या कार्यक्रमाचं? स्वरूप असं नाही ते वारंवार असं घडत आहेत ते कशामुळे घडतं आणि काय कारण ह्याच्या माती पाठीमागे आहेत आणि ह्याच्या पुढे काय करायला पाहिजे असा विचार विनव होईल आणि सर्वांच्या मता ह्याच्या कारण काय निर्णय घ्यायचा तो या ठिकाणी घेतला जाईल. पक्षश्रेष्ठीकरण काय मागणी मागायची या महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला न्याय मिळत नसेल त्या लोकांकडून विशेष म्हणजे तुम्हाला लोकांकडून न्याय मिळत नसेल जे नेतृत्व करतात त्यांच्याकडून न्याय मिळत नसेल तर केंद्राकडे मांडलं पाहिजे आणि त्यांनी नाही त्यांच्याकडून नाही अपेक्षा भंग झाला तर मग काहीतरी ठोस निर्णय झाला पाहिजे असं मला वाटतं. पण श्रीहरीजी आता तर विस्तार झालेला आहे मग आता कसा न्याय मागणार? नाही नाही हा फक्त विस्ताराचा प्रश्न नव्हता. हा विस्ताराचा प्रश्न नाहीये. मराठवाड्याला एखाद्या वेळेस समजा त्यांनी एखादं पद दिलं नसतं तरी वाटलं असतं किंवा पक्षश्रेष्ठीचा निर्णय परंतु हा निर्णय चांगल्या माणसाला डावलून केलेला निर्णय त्याच्यामुळे नाराजी आहे. प्रत्येक वेळेस असंच म्हणणार की आता निर्णय झाला मग काय करणार हा महत्वाचा प्रश्न आहे. मराठवाड्याला जर ह्याचा समजा एखाद्या वेळेस अतिरिक्त पद मिळालं नसतं आणि यांचाही विचार झाला नसता तर वाटला असो त्यांची काही अडचणी असतील म्हणून एखादं पद मिळालं नाही. परंतु जे हे आहे नायक आहे ते सोडून त्यांच्यामध्ये काय प्रतिमताईमध्ये काय होते 2 वेळेस खासदार होत्या उच्च शिक्षित आहेत मग एवढं असताना सुद्धा यांना डावरून पण ह्यांनी एवढंच केलं असेल की आक्रमक आपला बाजू मांडली नसेल त्यांना वाटलं असं की प्रतिमा पक्षश्रेष्ठी आहे आपला निश्चितपणे विचार होईल असं वाटलं असेल म्हणून ते शांत राहिले असतील. परंतु हे पहा कसं असतं राजकारणात आपल्यापेक्षा लायक माणसाला जर काही पद दिलं गेलं तर तो माणूस म्हणतो की हा हे योग्य आहे माझ्या पक्षात हे आहे. बरं श्रीहरीजी आपली भूमिका स्पष्ट झालेली आहे. खूप खूप धन्यवाद. आपण सविस्तरपणे आपली भूमिका न्यूज 18 लोकमतवरती मांडली त्यासाठी. तर मंत्रिमंडळाचा विस्तार हा अनपेक्षित आहे आम्ही नाराज आहोत असं समर्थकांचं म्हणणं आहे. यानंतर बघूयात पुढची बातमी. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांच्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रवीण दरेकरांशी दूरध्वनीवरून चर्चाही केली. लोकल सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याची मागणी दरेकरांनी केली होती आणि ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील दरेकरांनी दिला होता. लसीचे 2 डोस पूर्ण झालेल्यांचा विचार करता येऊ शकतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. आंदोलन करू नका, पर्याय काढू असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दरेकरांना दिलंय. दरम्यान यावरती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. उपनगरीय रेल्वे सेवा तसेच कर्जत कसारा ते ठाणे मुंबई अशा प्रकारची रेल्वे सेवा ज्यांचे दोन्ही लसीकरणाचे डोस झाले त्यांच्यासाठी आणि खाजगी आस्थापनातील कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी
सुरू करावे अशा प्रकारची मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे केली असता उद्धवजी ठाकरे साहेब यांनी स्वतः दूरध्वनी करून याकरिता आपण सकारात्मक असल्याचं या ठिकाणी मला सांगितलं आणि अपेक्षा करूया या अशा प्रकारच्या निर्णयामुळे या ठिकाणी निश्चितपणे रेल्वे प्रवाशांना मध्यमवर्गीयांना त्या ठिकाणी दिलासा मिळेल. आणि बातमीसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता मुंबईमधून बातमी आहे. मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाजवळ एका महिलेचा जीव थोडक्यात बचावलाय. गेटवे ऑफ इंडिया इथल्या सुरक्षा भिंतीवर ही महिला बसली होती आणि यावेळी तिचा तोल जाऊन ती समुद्रात पडली आणि त्यानंतर या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे फोटो काढणाऱ्या एका फोटोग्राफरनं तत्परतेनं लगेच समुद्रात उडी घेत या महिलेचा जीव वाचवलाय. ही घटना सोमवारी घडली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फोटोग्राफरच्या धाडसाचं आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यानं केलेल्या मदतीचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे. या व्यक्तीनं महिलेला वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली. आसपास असणाऱ्या पर्यटकांनी त्यांना वरती खेचण्यासाठी पाण्यात मग दोर टाकला आणि याच्याच मदतीनं महिलेला देखील वर काढण्यात आलं. तर या रिअल हिरोचं सध्या सगळीकडे कौतुक होत आहे. क्षणाचाही विलंब न करता आपला जीव धोक्यात घालून या व्यक्तीनं पाण्यात उडी टाकून या महिलेचा जीव वाचवलाय. फोटोग्राफरच्या धाडसाचं खरंच कौतुक म्हणावं लागणार आहे. तो त्या ठिकाणी फोटो काढत होता आणि अचानक या महिलेचा तोल जाऊन ती पडल्याचं कळताच क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या व्यक्तीने लगेच तातडीने समुद्राच्या पाण्यात उडी टाकून या महिलेला वाचवलंय. त्यामुळे खरंच त्यांचं करावं तितकं कौतुक थोडं आहे. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर कौतुकांचा वर्षाव होतोय त्यांच्यावरती. फोटोग्राफर म्हणून ते काम करतात आणि त्याच परिसरात ते होते. ज्या क्षणी गेटवे ऑफ इंडियाच्या या भिंतीवरून त्या खाली पडल्या आणि त्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जीवाची पर्वा न करता समुद्राच्या पाण्यात उडी घेत या महिलेला वाचवलंय. यानंतर बघत पुढची बातमी. उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. इथल्या अनेक भागांमध्ये नदी नाले ओसंडून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे आणि काही ग्रामस्थ देखील काही ठिकाणी अडकून पडल्याचं कळतंय. पूल पाण्याखाली गेला असल्यामुळे नदी पार करणं नागरिकांना अवघड बनलंय. तर असे नागरिक जे अडकून पडले होते यावेळी काही ग्रामस्थांनी धाडसानं दोरीच्या सहाय्यानं या ग्रामस्थांची सुटका केलेली आहे. तर काही ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकही यावेळी अडकून पडले होते आणि त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर तिकडे जम्मू काश्मीरलाही पावसानं झोडपून काढलंय. डोडामध्ये डोडा या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय. ही त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. या पुरामध्ये एक गाडी देखील अडकली होती. स्थानिकांकडून या गाडीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे सध्या अनेक भागांमध्ये देशात उत्तर भारत असेल त्यासोबतच दक्षिण भारतातही महाराष्ट्रातही अतिमुसळधार पाऊस हा अनेक ठिकाणी कोसळत असल्याचं बघायला मिळतंय. कोकणात तर आपण पाहतोय 3 दिवसांचा ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. आणि जम्मू काश्मीरच्या बातमीनंतर आता बातमी आहे कोकणातून. कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्री पावसानं उसंत घेतल्यानं राजापूर आणि संगमेश्वर तालुक्यातील पूर काहीसा ओसरलाय. मात्र सकाळपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्यानं या भागात अद्याप धोका कायम आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये सकाळपासूनच तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. तर काही नद्यांनी धोक्याची पातळी सुद्धा ओलांडली होती परंतु रात्री काहीशी पावसानं उसंत घेतली आणि त्यामुळे पुराचा धोका टळलाय.
ऑरेंज अलर्ट 3 दिवसांसाठी कोकणाला देण्यात आलेला आहे आणि त्यातल्या त्यात सिंधुदुर्गात अतिमुसळधार पाऊस पडेल असं देखील हवामान खात्याने सांगितलं आहे. त्या ठिकाणची परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवाजी गोरे फोनवरून शिवाजी गोरे थेट कोकणातून आपल्या सोबत आहे. शिवाजी, कोणत्या कोकणातल्या कोणत्या जिल्ह्यातून आपण जोडले गेलेले आहात आणि सध्या पावसाची काय परिस्थिती त्या ठिकाणी? रत्नागिरी सिंधुदुर्ग दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. हवामान विभागाने पुढील 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर या जिल्ह्यातलं प्रशासन आता सतर्क झालेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सरासरी 115 मिली पावसाची नोंद काल झालेली आहे 24 तासामध्ये. रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यामध्ये 100 मिलीपेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे. त्यातल्या त्यात रत्नागिरीमध्ये 72 मिली म्हणजे सर्वात कमी पाऊस झालेला आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली, मंडणगड, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर या सर्वच तालुक्यामध्ये 100 मिलीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. राजापूरमध्ये 153 मिमीचा पाऊस 24 तासामध्ये काल कोसळलेला आहे. आपण काल दिवसभर पाहत होतो की राजापूरला पुराचा वेढा सुद्धा होता. आज सकाळपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस सुरू आहे. काल सुद्धा धुवाधार पाऊस या दोन्ही जिल्ह्यामध्ये कोसळला. रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा कोसळलेला आहे. रायगड जिल्ह्यातली कुंडलिका नदी असेल, सावित्री नदी असेल, या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या ज्या काही नद्या होत्या धोक्याची पातळी काल त्यांनी ओलांडली होती, त्या नद्या आता पूर्वपदावर आलेल्या आहेत. सुमारे 1 मीटर ते 2 मीटर पाणी कमी झालेलं आहे. परंतु पावसाचा इशारा कायम असल्यामुळे या जिल्ह्यातलं जे आपत्ती व्यवस्थापन आहे ते सज्ज झालेलं आहे. या जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्यामुळे पुन्हा एकदा या नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. राजापूरला सुद्धा पुन्हा एकदा पुराचा तडाखा काल बसला होता. परंतु या वर्षामध्ये दुसऱ्यांदा राजापूरला पुराचा तडाखा बसला आणि पुन्हा जर का पुढील 3 दिवस पाऊस असेल तर या राजापूरमधल्या बाजारपेठेमधल्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यातलं जरी प्रशासन सज्ज असलं तरी नागरिकांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. कारण कोकणामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असल्यामुळे नागरिकांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. भात लावणीचे काम आता सध्या सुरू आहे. काही दिवस पावसाने दडी मारली होती त्यामुळे या ठिकाणची जी भात लावणी आहे ते भात लावण्या रखडल्या होत्या. पावसाची प्रतीक्षा होती शेतकऱ्यांना. गेले 3 दिवसापासून जिल्ह्यामध्ये इवन कोकणामध्येच मुसळधार पाऊस कोसळतोय आणि शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त केलं जातंय. भात लावणीसाठी नागरिक बाहेर पडले आहेत. परंतु पावसाचे दिवस असल्यामुळे अतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. नदी किनारची किंवा समुद्र किनारपट्टीवरचे जे लोकवस्ती आहेत त्यांना सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या जिल्ह्यामध्ये सुमारे बरोबर शिवाजी, त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊनच नागरिकांनी सतर्क राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. रत्नागिरीतली अपडेट आमच्यापर्यंत अशीच पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद. रत्नागिरीनंतर जाऊयात रायगडला. रायगडमधील कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवर असल्याचं कळतंय. नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय. जिल्हा प्रशासनानं हा सतर्कतेचा इशारा दिला असून नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. रायगड जिल्ह्यातील ही कुंडलिका नदी आता धोक्याची पातळी ओलांडून वाहतीये आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना जे रहिवासी आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नद्या नाले भरून वाहत आहेत आणि म्हणूनच आता प्रशासनाने सतर्क राहण्याचा आवाहन जे आहे नागरिकांना इशारा जो आहे तो दिलेला आहे. गेल्या 2 दिवसांपासून आपण पाहतोय या ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतो आणि आणखीन 2 दिवस असाच पाऊस राहील असं सांगण्यात आलेलं आहे. मोहन जाधव त्या ठिकाणची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. मोहन, सध्याची पावसाची परिस्थिती रायगडमधली? काल रायगडमध्ये खूप मुसळधार पाऊस होता. 300 ते 400 मिलीमीटर काल रायगड जिल्ह्यात पडलेला आहे. पण आज सकाळपासून जो पाऊस आहे तो थांबलेला आहे. ज्या रायगड जिल्ह्यातल्या ज्या 3 नद्या आहेत मुख्य नद्या, ती कुंडलिका, सावित्री आणि आंबा, या तुडुंब भरून होत आहेत. काल जी कुंडलिका जी नदी होती ती पूर्ण वरती आली होती, जी ओलांडून वरती आली होती. पण आज सकाळपासून ही 3 ते 4 फूट खाली गेलेली आहे. तुम्ही बघू शकता ही कुंडलिका जी नदी आहे तिचं पात्रा भागा पूर्ण भरलेली आहे. नदी आहे ज्या रायगड जिल्ह्यातली ही कुंडलिका निदा म्हणजे कोलाड ते रोहा ठिकाणी जाते. या नदी काठच्या ज्या गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नदी काठच्या ज्या घरं आहेत, ज्या मच्छीमार जे आहेत त्यांनाही सांगण्यात आलेलं आहे की नदी काठच्या ठिकाणी जाऊ नये. म्हणून ह्या रायगड जिल्ह्यातल्या ज्या नद्या आहेत ते तुडुंब भरून होतात. काही काही ठिकाणी जे रस्ते आहेत त्या छोटे छोटे रस्ते आहेत गावांमधले, जे श्रीवर्धन असू दे मुरुड असेल त्या ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत. पण आज जे पाऊस आहे तो
थांबलेला आहे म्हणून या जनजीवन विस्कळीत होणार नाही असाही जिल्हाधिकारी सगळ्या अधिकाऱ्यांना ज्या टीम आहेत आज कालपासून एनडीआरएफची टीम मुरुड ठिकाणी पोहोचली आहे. कोलाड रिव्हर राफ्टिंग ही जिल्ह्यात पूर्ण फिरते ती आणि ज्या शहरामधल्या जे नगरपालिका आहेत किंवा गावांमधले जे ग्रामपंचायत तिथले सरपंच तलाठी यांना पण सांगण्यात आलेलं आहे की ज्या ठिकाणी जे कमकुवत घर आहेत त्या नागरिकांना सुरक्षित तळी हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे मुंबई गोवा हायवे जो आहे कचडी घाटात 3 ते 4 ठिकाणी दरड त्या ठिकाणी आलेले आहेत. मग 3 ते 4 पोकलेन आणि जेसीबी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. असंच जर पाऊस राहिला तर हे सगळ्या नद्या तुडुंब भरून वाहू शकतात. खरे मोहन आणि अशीच अपडेट रायगडमधून आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद पावसाच्या अपडेटसाठी. तर रत्नागिरीत कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं रात्रीपासून थोडीशी विश्रांती घेतली आणि त्यामुळे धोक्याच्या पातळीवरून वाहणाऱ्या जगबुडी नदीची पाण्याची पातळी ही 1.5 मीटरनं ओसरली आहे. तसंच खेड शहरात शिरलेलं पाणी देखील आता ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तर खेडमध्ये पावसाची नेमकी काय परिस्थिती आहे या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. गेल्या 4 दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने काल रात्रीपासून विश्रांती घेतलेली आहे आणि धोक्याच्या पातळीवरून वाहणारी जगबुडी नदी आहे ती आता थोडीशी ओसरलेली आहे. आपल्या माझ्या पाठीमागं आपण बघू शकतोय की या जगबुडी नदीने काल धोक्याची पातळी ओलांडलेली होती आणि आज ही पातळी जी खाली झालेली आहे 1.5 मीटरने पाणी कमी झालेलं आहे. तब्बल 7 ते 8 फूट पाणी कमी झालेलं आहे. आपण खाली बघू शकतो की इथपर्यंत काल नदीनं पातळी नदीचं पाणी हे आलं होतं आणि खेड शहराजवळ असणारे जे अंतर अनेक मार्ग आहेत हे पाण्याखाली गेलेले होते. एकंदरीतच बघितलं तर काल खेड शहरामध्ये पाणी शिरलं होतं. खेडच्या मच्छी मार्केट परिसर आहे त्या ठिकाणी पाणी शिरलं होतं. तिथले 8 ते 10 दुकानं पाण्याखाली गेलेली होती. तर जे खेड दापोली हा प्रमुख राज्यमार्ग आहे या मार्गावर देखील एकविरानगर या परिसरामध्ये कमरे इतकं पाणी साठलं होतं. पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झालं होतं. मात्र काल रात्रीपासून पावसानं थोडी विश्रांती घेतल्यामुळं नदीने आपली धोक्याची पातळी जी आहे ही खाली झालेली आहे आणि इशारा पातळीवरती आहे. आत्ताच्या माहितीनुसार 5.5 मीटर एवढी ह्या नदीची पातळी आहे आणि काल जी होती ती 7 मीटरपेक्षाही जास्त होती. त्याच्यामुळं आता जे विस्कळीत झालेलं जनजीवन आहे हे पूर्वपदावर आलेलं आहे. काल 140 मिलीमीटर पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे. नदीची पातळी जरी ओसरली असली तरीसुद्धा अजून पुढचे 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा या ठिकाणी प्रशासनानं दिलेला आहे. त्याच्यामुळं नागरिकांनी नदीकिनारी न जाण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं पाहायला मिळते. चंद्रकांत मनकर, न्यूज 18 लोकमत, खेड रत्नागिरी. तिकडे पोलादपूर तालुक्यात सकाळपासून पाऊस थांबलाय. सलग 48 तास इथे पावसाची संततधार सुरू होती. कशेडी घाटात सायंकाळी दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या. माटवण गावात नव्यानं उभा केलेला विजेचा खांबही रस्त्यावर कोसळला होता. जेसीबीच्या सहाय्यानं हा खांब बाजूला काढलाय आणि कशेडी घाटात 3 ते 4 जेसीबी आणि पोकलेन देखील ठेवण्यात आलेले आहेत. जर या ठिकाणी पुन्हा दरड कोसळली तर त्यांच्या ती बाजूला सारण्यासाठी म्हणून ही यंत्रणा या ठिकाणी उभी करण्यात आली आहे. आणि आता बातमी आहे विदर्भातून. विदर्भात 2 दिवस जोरदार पाऊस झालाय आणि त्यामुळे आज धरणाचे 16 दरवाजे पूर्ण उघडण्यात आलेत. तर कालव्यातून 300 क्युसेक इतक्या वेगानं विसर्ग सुरू आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात तापी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीपात्राच्या जवळच्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. हा पाण्याचा प्रवाह आपण पाहू शकतो. 2 दिवस विदर्भात मुसळधार असा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे आज या धरणाचे 16 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडण्यात आले. तर कालव्यातून 300 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. मोठ्या प्रमाणात हा विसर्ग तापी नदीत सोडण्यात येतोय आणि पाण्याचा हा विसर्ग सोडण्यात येतोय. त्यामुळे नदीपात्राच्या जवळच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद आपल्याला अधिक माहिती देत आहेत. इम्तियाज. मॅम, 2 दिवसापासून विदर्भामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूर्णा नदीला पूर आल्याने जळगाव जिल्ह्यातील हकनूर धरणामध्येही पाणलोट क्षेत्रामध्ये पाणीची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. गेले 2 दिवसापासून हकनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहे आणि 300 क्युसेक विसर्ग तापी नदी पात्रामध्ये सोडण्यात येत आहे. तसेच शासन व प्रशासनतर्फे सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कोणीही तापी नदीचे काठ जाऊ नाही आणि आपले गोराढोरही नदी काठे घेऊन जाऊ नाही, कारण पाणीचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे. आणि जर असाच पाऊस असला
तर दुपारनंतर अजून दरवाजा उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. इम्तियाज, हे जे पाण्याचा प्रवाह पाहता किती गावं या पाण्याच्या प्रवाहामुळे प्रभावित होऊ शकतात? या पाण्याच्या प्रवाहामध्ये आपला रावेर तालुका असतो आणि उसाळ तालुका, या दोन गावामध्ये जास्त रावेर तालुका या धरणाच्या जवळ असल्याने रावेरचे जे आजूबाजूचे जे गाव आहे त्या गावाला धोका असतो. आता काळजी म्हणून नेमकं प्रशासनाकडून काय तयारी करण्यात आलेली आहे? इशारा तर दिलाय नागरिकांना सतर्क राहण्याचा, पण प्रशासनाकडून काय खबरदारी घेण्यात आली आहे? प्रशासनाने दोन दिवसापासून ढोंडी गावामध्ये फिटलेली आहे की कोणीही तापी नदीचे काठी किनारे व धरणाचे किनारे कोणीही जाऊ नये, कारण धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहे. जर असंच पाऊस असलं तर अजून दरवाजे उघडू शकतं, असे शासनाने प्रत्येक गावामध्ये ढोंडी व प्रशासनातर्फे लोकांना सूचना देण्यात आलेली आहे. इम्तियाज, दोन दिवस मुसळधार असा हा पाऊस झालेला आहे, इथल्या शेतकऱ्यांमध्ये कसं वातावरण आहे? सध्या तर जळगाव जिल्ह्यामध्ये पाहिजे तसा पाऊस झालेला नाही आहे, परंतु हे जे पाऊस धरणामध्ये जे पाण्याची आवक झालेली आहे हे विदर्भामध्ये जे दोन दिवसापासून पाऊस होत आहे ते विदर्भाचं जे पूर्णा नदीला पूर आल्याने ते पाणी आपल्या हातनूर धरण या धरणा पाणलोट क्षेत्रामध्ये आल्याने या इथे पाणी आल्याने ते शेतकऱ्यांना जे बांधद्वारे पाणी सोडण्यात येत आहे ते शेतकरी बांधद्वारेही ते पाणीचा उपयोग शेतीसाठी करण्यात येत आहे. इम्तियाज, दोन दिवसांचा जर आपण विचार केला जो पाऊस झाला, किती प्रमाणात या ठिकाणी पाऊसाची नोंद झाली आहे? इथे सध्या जळगाव जिल्ह्यामध्येही पावसाची नोंद झालेली नाही आहे, परंतु 30 मिलीमीटर इतका पाऊस झालेला असं धरणावरती नोंद करण्यात आलेली आहे. बर. इम्तियाज, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर विदर्भालाही मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे आणि हतनूर धरण पाटलोक क्षेत्रात हा मुसळधार पाऊस झालाय. आणि या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच पुढच्या बुलेटिनमध्ये परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.